मधुकर पवार की मालिकाना जगह पर गोबर गैस के लिए गड्ढा बनाया गया है, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में मधुकर पवार ने दी तथा गोबर गैस का गड्ढा हटाने की मांग भी उन्होंने की। उन्होंने आगे कहा कि कुछ सालों पहले जब मैं गांव गया था उसी दरमियान मेरी जगह पर अतिक्रमण कर गोबर गैस का गड्ढा बनाया, जिसकी वजह से मुझे काफी परेशानी हो रही है। गोबर गैस का गड्ढा हटाने के लिए अभी तक काफी प्रयास किए किंतु अभी तक गड्ढा हटाया नहीं गया। इसे हटाने की मांग सोमवार को आयोजित पत्र परिषद में मधुकर पवार ने कर न्याय की गुहार लगाई है। इस संदर्भ में उन्होंने जिलाधिकारी, पुलिस अधीक्षक तथा तहसीलदार को निवेदन सौंपा है। 7 दिनों में समस्या हल नहीं करने पर आत्मदाह करने की चेतावनी भी उन्होंने दी है। या ठिकाणून आलेला आहो, मी काही दिवसासाठी गावाकडे गेलो असता त्या माझ्या जागेवर अतिक्रमण करून सरकारी गोबर गॅसचा डोम ठेवण्यात आला आणि जो ती गोबर गॅस चालू होती ती आता बंद अवस्थेमध्ये आहे आणि त्या जागेसाठी मी खूप प्रयत्न केला, कागद जिथं ती पाठवले आज गावापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत एकही अधिकारी सुटला नाही, परंतु मला अजूनही न्याय मिळाला नाही। 2013 पासून मी कागद रंगवणे चालू केलं तर आजसुद्धा मला हे मिळालं नाही आणि माझी आर्थिक स्थिती बराबर नसल्यामुळे मला टेन्शन येतो आणि मला तसंच तरी वाटतो आणि मला शारीरिक भी त्रास होऊन राहिलेला आहे, पण मला न्याय अजून कोणी दिलेला नाही। आणि मी आता माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन पण दिलं की हे 7 दिवसाच्या आतमध्ये अगर हे कारवाई न झाल्यास मी आत्मदहन करीन, परंतु याच्याकडे ना अधिकाऱ्याचं लक्ष आहे ना कोणाचं लक्ष आहे। मला मी लेटर पाठवलेली पोच पावतीसुद्धा मिळालेली आहे, SP साहेबाला सुद्धा दिलं, जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा दिलं आणि तहसीलदारांना सुद्धा दिलेलं आहे, पण अजून त्याच्यावर काही अंमलबजावणी झाली नाही। याच्यापूर्वी मी जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे CO ला वगैरे दिले असता कागद, ते मागच्या वेळेस काही पोलीस 2 पोलीसवाले बेंबाळची येऊन काहीच नाही केले, ते फक्त त्या डोमवरती बाई बसली, बाईला उठवासाठी आम्ही काही नाही करू शकत म्हणाले, लेडीज पोलीस बोलवतो म्हणाले, पण लेडीज पोलीस बोलवले नाही, ते ग्रामपंचायतमध्ये गेले आणि ते दुधे साहेब म्हणून आले होते विस्तार अधिकारी, तिथे त्यांना पाठवण्यात आलं पंचायत समितीमधून, तर ते का लिहिले ते तिकडेच माहीत नाही मला, आणि सही द्यासाठी या म्हणून बोलावले गेलो मी ग्रामपंचायतमध्ये। मी म्हणलं इथं बसून काय लिहिले, तर मला काय लिहून देणार आहे, नाही सही मारा, मी म्हणलं अशी सही मारत नाही मी, मला न्याय पाहिजे। डोम कोणी बांधले आहे? डोम ते आनंदराव पवार, सुंदाबाई पवार हे त्यांनी बांधलेलं आहे, आमचे रिश्तेदारच आहेत, घराला घर लागूनच आहे, परंतु माझ्या जागेमध्ये अतिक्रमण करून ते बांधलेलं आहे। मी सांगू सांगू परेशान झालो, तोंडी काही वर्ष गेले, मग ह्या 2013 पासून कागदोपत्री लागलो, पण अजूनही मला न्याय मिळालेला नाही।